महत्त्वाची बातमी अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात महायुतीत पेच कायम. श्रीरामपुरात लहू कानडे भाऊसाहेब कांबळे निवडणूक लढवण्यावर ठाम. श्रीरामपुरात मीच महायुतीचा उमेदवार असं लहू कानडे म्हणतात. भाऊसाहेबही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. याआधी नॉट रिचेबल होते. दोघांमधला पेच हा वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सोडवला जाईल असं विखे पाटलांनी म्हटलंय. पक्षाचा त्यांचा प्रश्न ईबी फॉर्म देणं वगैरे, पण तुम्ही गेले 6 महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे साहेब, मी लोकसभेच्या वेळेस त्यांच्यामध्ये या पक्षामध्ये गेलो आणि त्यांनी साहेबांनी मला शब्द दिला की आपली शिवसेनेची जर उमेदवारी असेल त्या ठिकाणी तुम्हीच उमेदवार राहणार, आणि साहेबांनी शब्द पाळला आणि मला उमेदवारी पण दिली, ईबी फॉर्म पण दिली. आपल्याला माहीत आहे की अत्यंत वरच्या स्तरावर संपूर्ण विचारविनिमय झाल्यानंतर अजितदादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश दिला आणि त्याच्यानंतर माझी उमेदवारी झाली. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार लहू कानडे हाच आहे आणि घड्याळ घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे. थोडी गैरसमजुतीमुळे भाऊसाहेब कांबळे अर्ज राहिला आहे, पण माहिती उमेदवार म्हणून आज ते काय निर्णय ते करणार आहे. दोन्ही तिन्ही पक्षाचे नेते बसून पण आज संध्याकाळपर्यंत चित्र क्लिअर होईल, म्हणजे मग तिथे सुद्धा अशी काही फार स्वतंत्र कोणी वराईल माहितीचा निर्णय झाल्यानंतर अशी काही स्थिती नाही आहे. जरी अर्ज मागे घेण्याची वेळ गेली असली तरी मग शेवटी पाठिंबा आपण त्यांचा घेऊ.